हजर नसताना म्हणजे इव्हन जी जिंकली उमेदवार असे भारतीय जनता पार्टीची मनीषाताई चौधरी या सुद्धा तिथे हजर नव्हत्या स्टार्ट टू एंड, तरी सुद्धा मतमोजणी कशी सुरू राहू शकते हा मला पडलेला प्रश्न आहे. आमच्या कुठल्याही उमेदवाराचे एजंट तिथे नसताना कसं काय तिथे मतमादान मोजणी होऊ शकते, कारण तुमच्या कुठल्याही पेपरवरती नंतर आमच्या सह्या नाही आहे, तर ही प्रक्रिया कशी काय कायदेशीर ठरली आणि जाहीर झाली हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला आता तुमच्या सरकारने आवाज उठवायची की इव्हन जिंकलेला कॅन्डिडेट सुद्धा तिथे हजर असताना फक्त आरो आणि ते जे आले दिल्लीवाले ते दोघे तिकडून सर्व करतात, तर हे कसं काय शक्य आहे? हे म्हणजे टोटल निवड आणि निवड हा कोटाळेपणा आहे. या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी आवाज उठवला तर याच्यावरती काहीतरी होईल. कोणी उमेदवार हजर नसताना हे अधिकारी कसे काय मतमोजणी करू शकतात? मग जर असं होऊ शकतं तर मग 3 दिवस थांबायची पण गरज नव्हती, स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन बसायचं आणि आरामात सगळं मशीन चेक करून रिझल्ट देऊन टाकायचा, आम्हा लोकांची पण गरज नव्हती. म्हणजे ही केवळ लोकशाहीची थट्टा दहिसर विधानसभेमधून झालेली आहे, याबद्दल आम्ही हा आवाज आपल्या मार्फत उठवतो. नमस्कार, माझं नाव आहे अँड्रू जॉन फर्नांडिस. मी हम भारतीय पार्टीचा उमेदवार हूँ. 153 विधानसभा मध्ये मी इलेक्शन लढवत आहे. आणखीन मी जे बोलणार आहे की आता माननीय आदरणीय आपले राजेश साहेब किंवा अरुण साहेब आणि मॅडम ॲडव्होकेटनी जे बोललं आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि मी फुल पाठिंबा देतो आहे की हे लोकांनी जे बोललं आहे ते अगदीच बरोबर बोललं आहे. आणखीन त्याच्याशिवाय काहीच चुकीचं काही नाही बोललेलं आहे आणि ह्या पत्रकारांना सगळे नोंद द्यावे. आणखीन मला हे बोलायचं की आज जे चाललेलं आहे ते सगळं भोगस, कुठे वेळ जाऊ या देशात सगळं भोगस चाललेलं आहे. भोगस करता करता आता ईव्हीएम पण भोगस झाली आहे. म्हणजे लोकांना खरं काही दाखवायचं नाही आहे, खरा उमेदवार आणायचा नाही आहे, खरा पंतप्रधान आणायचं नाही आहे. जे 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 चाललेलं आहे सगळं बोगसच आहे. आणखीन जे ईव्हीएम जे वापरतात त्याच्यात फरक एकच फरक असतो की BBEच्या जागेवर DCUE असते, म्हणजे एक अल्फाबेट चेंज होतो. म्हणजे आमचे जे फोन एजंट असतात काउंटिंग एजंट त्यांना बघायला एवढा बारीकीने बघायला पडतात की ही मशीन बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. आणखीन त्याशिवाय जे आरोप जे करतोय इकडे बसून 2 दिवस अगोदर वायर टाकणं हे चुकीचं आहे. मग त्यांनी जे करायला पाहिजे होतं ते 21 अगोदर करायला पाहिजे, 21 तारखेला इलेक्शन होतं ते अगोदर केलं पाहिजे. पण ते का त्यांनी केलं हे प्रश्न निर्माण झाले आणि सगळ्यांच्या मनात डाऊट झाले की हे काय करतोय. त्यानंतर इलेक्शन जेव्हा काउंटिंगला आम्ही आलो, काउंटिंगला बघतोय की मशीन बदली होतात, आणखी सगळ्या बोगस होतात, बोगस मशीन, बोगस आलो, बोगस सरकार, सगळंच बोगसच चाललेलं आहे. तर आपण मी उमेदवार लोकसभामध्ये पण मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, अनुभव तुम्हाला शेअर करतोय की त्या 10 मशीन पकडे गेली आणि स्ट्रॉंग रूम पण ओपन होता, पण ते आर्टिकल 4 आपलं काही दखल घेतली नाही. आणखीन कारण की त्यांची सगळी सत्ता चालली आहे. आता पण यावेळी पण दखल जी आहे ती चांगल्या प्रमाणे घेतली नाही. पण आम्ही जे 7 उमेदवार जो उभे झालो इकडे आणि मी हे एकदम अप्रिशिएट करतोय की हा प्लॅटफॉर्म राजेश साहेबांच्या मुळे इथे आला आणि आपल्याला इथे संधी मिळाली काय आपण लोकांकडे आणि मीडियाकडे पोहोचू आणि काय चाललंय ते बोलू, बरोबर आहे. आणखीन मला वाटतंय की जेव्हापर्यंत हे भोगशाही चालणार भोगशाही जाणार नाही तोपर्यंत ही सरकार जी आहे भोग जनता पार्टी राहणार. त्यामुळे मी माझे 2 शब्द आता इथेच संपवतोय, कारण की सगळ्यांनी बोललेलं आहे, सगळ्या प्रॉब्लेम्स तुमच्या समोर मांडलेल्या आहे आणि मला हे बोलायचं आहे की हे बोगसपणा आता बंद करायचं. मी पण एक IT प्रोफेशनल बँकेत जॉब करत होता आणि मी उतरलो या क्षेत्रात, पॉलिटिक्स क्षेत्रात, आणि
मागणी तुम्ही बरोबर बोलले, मागणी असायलाच पाहिजे, कारण की भोगस असताना आणखी काय पर्यायच नाही, रिइलेक्शन व्हायलाच पाहिजे बॅलेट बॉक्सवर, कारण की